देशात आणि राज्यातील महिला अत्याचार आणि बलात्काराच्या वाढत्या घटनांच्या निषेधार्थ आज महाविकास आघाडीकडून सांगलीत मूक निषेध मोर्चा काढला. या निषेध मोर्चामध्ये महिला हातात काळे झेंडे आणि कलायाला फिती लावून सहभागी झाल्या होत्या. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून सुरू झालेल्या या निषेध मोर्चामध्ये महिलांनी मोठा सहभाग घेतला होता. महाविकास आघाडीचे कार्यकर्ते तसेच सामाजिक राजकीय संघटना महाविद्यालयीन युती सहभागी झाल्या होत्या. स्टेशन चौकात या मूक मोर्चाची सांगता झाली. यावेळी अनेक महिला मुलींनी आपल्या संतप्त भावना मांडल्या. आज सांगलीमध्ये निषेध मोर्चा काढण्यात आला. स्त्रियांच्या संरक्षणासाठी सबंध सगळ्या सांगलीकरांनी आणि अनेक याला संघटनांनी पाठिंबा दिला. आज महाविकास आघाडीतर्फे काल यांचं आव्हान केलं होतं आणि अनेक संघटनांच्या सामील झाल्या. आणि बदलापूर, कलकत्ता आणि कोल्हापूर येथे ज्या निंदनीय घटना घडल्या, तर त्या घटनांबद्दल आम्ही सर्वांनी निषेध व्यक्त केला. आणि या पुरोगामी महाराष्ट्रात मागे एका पेपरला सर्वेमध्ये आलं होती की 2000 महिला वर्षाला गायब होतात, पण ह्याचा काही आपण पत्ता आपल्याला लागलेला नाही. त्यामुळे या प्रशासनाचा आपण धिक्कार करतो, कारण बदलापूरची घटना आहे तर त्या बदलापूरच्या घटनेत आपण बघितलं की 12 तास त्यांची पोलिसांनी दाद घेतली नाही आणि त्या मुलीचा मला वाटतं आता मृत्यू झालेला आहे. आणि अनेक बदलापूरच्या लोकांनी त्यांच्यावर लाठी हल्ला झाला. 350 लोकांना आंदोलनामध्ये पकडलं गेलं. म्हणजे न्याय मागायचा कोणाकडे? आणि मला वाटतं मंदिरात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, जिथे आपण गुरु मानतो शिक्षकाला, तर त्या शिक्षकांनी तिच्यावर बलात्कार केला. आणि कलकत्त्यामध्ये ज्या महिलेवर बलात्कार होऊन तिला मारण्यात आलं, तर त्या महिलेला जवळजवळ 4 तासांनी तिच्या पालकांच्या हातात देण्यात आलं व त्या 4 तासात ते सर्व पुरावे नष्ट करण्यात आले. त्याबद्दल मी त्या हॉस्पिटल आणि तिथल्या सर्व कर्मचारी असतील, पदाधिकारी असतील, तर त्या सर्वांना मी निषेध त्यांचा व्यक्त करते आणि त्या महिलेला न्याय मिळायलाच पाहिजे. आज मूक मोर्चा काढून काय काय केलं? आजचा जो मूक मोर्चा होता, तर त्यात आम्ही सरकारला जी लाडकी बहीण योजना त्यांनी काढली आहे, तर लाडकी बहिणीची मुलगी आज सुरक्षित नाही आहे, तर लाडकी बहीण योजना काय कामाची? आम्ही सरकारला एवढंच सांगतो की जे गृहमंत्री आहेत, शिक्षण मंत्री आहेत, तर त्यांनी राजीनामा द्यावा. काय परत त्या बंद जे दडपला तो त्या मुलीचे आई वडील, यांना काय वाटलं असेल? कलकत्ताच्या मुलीच्या आई वडिलांची भूमिका बघा आणि इथल्या हजारो तरुणांची असणारी आणि आपल्या सर्वांना जी भावना व्यक्त आज आपण मुख मोर्चातून जरी केली असली, तरी अशा पद्धतीनं हे बंद दडपण्याचा सरकारचाही आपण या ठिकाणी निषेध करूया. आणि आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आलो एक प्रतिकात्मक निषेध सांगलीकरांनी आणि महाविकास आघाडीच्या सर्व पक्षांनी इथं नोंदवला, त्याबद्दल मी सर्वांना धन्यवाद देतो. आणि स्त्री शक्ती, नारी शक्तीची ताकद आपण मोठ्या संख्येनं या पुढच्या काळातही दाखवत राहू की जेणेकरून अशा नराधामांचं धाडच होता कामा नये. जय हिंद, जय महाराष्ट्र.